सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत आहे. असे असले तरी राधानगरी, दूधगंगा, वारणा व सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये पाणी सोडलं जात आहे. यामुळे पुढील धरणांमधून मोठा विसर्ग सोडला जात आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील. कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील आवक नद्यांमध्ये सोडल्याने त्याचा थेट परिणाम अलमटी धरणांमध्ये येणाऱ्या आवकवर झाला आहे. अलमटी धरणात मोठ्या प्रमाणात आवक येत होती, यामुळं अलमटी व्यवस्थापन दक्ष झालं आहे. अलमटीतून दुपारपर्यंत 3 लाख क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता, तो आता कमी करण्यात आला आहे. अलमटीमध्ये येणाऱ्या आवकमध्ये थोडीशी घट झाल्याने अलमटी धरणांमधून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या 2,75,000 क्युसेकने विसर्ग अलमट्टी धरणातून सोडलं जात आहे. मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या समन्वयाने पाणी सोडणं सुरू आहे. यामुळे कोल्हापूर सांगलीची पूरस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. मागील 14 तास अलमट्टी धरण प्रशासनाने 3 लाखाची आवक सोडल्यानं सांगली व कोल्हापूर जिल्ह्यावरील महापुराचं संकट टळलं आहे.